नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण गणित विषयातील प्रश्न पाहत आहोत। यापूर्वी आपण शब्दतरंग प्रकाशनची 2023 ची प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्यामधील 41 ते 50 उदाहरणं पाहिले। यानंतर पाहूयात आपण 51 पासून पुढील उदाहरणे। चला तर पाहूया 51 उदाहरण काय। एक रेलगाडी सकाळी 7:30 वाजता पुण्याहून सुटते, म्हणजे ती सुटण्याची वेळ आहे, आणि रात्री 12:15 म्हणजे 12:15 नागपूरला पोचते, तर रेलगाडीला पोचण्यासाठी किती वेळ लागला। हे पहा, सुटण्याची पण वेळ दिलेली आहे आपल्याला, किती आहे सुटण्याची वेळ 7:30 आणि पोचण्याची वेळ रात्री 12:30, किती वेळ लागेल विचारलेलं आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर दुपारी 12:00 वेळ काढावा लागेल। तर दुपारी 12:00 वेळ किती होईल पहा, दुपारी 12:00 किती वेळ होईल ते आपण काढूयात। त्यातून निघालेला वेळ वजा करा 7:30, म्हणजे पहा इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे कट करावं लागेल 60 मिनिट आणि इथं 11:60, 60 मधून 30 गेले तर 30 आणि 11 मधून 7 गेले तर 4, म्हणजे 12:00 किती वेळ झाला 4:30, त्यानंतर रात्री 12:00 पहा, हे मग 12:00 आणखी 12 तास होणार आहेत, म्हणजे हे 4:30 आणि रात्रीच्या 12:00 1, 2, 3 असं 12 तास होणार आहेत, आलं लक्षात। आणि वरचे पुढचे 15 मिनिट, नुसते मिनिट 15, तर एकूण किती वेळ होईल ते पाहूयात। तर 5 सर्वांची बेरीज करावी लागेल, तास नाहीच इथं, वरचे फक्त 15 मिनिट आहेत ना, 12:15, त्यानंतर हे 4, 6 आणि 1, मग अशा पद्धतीनं पाहिल्यानंतर असं जर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे आहेत तास आणि हे आहेत मिनिटे, म्हणजे काय होईल 16:45, मग असा पर्याय आपल्याकडे आहे का पाहूया। कोणता पर्याय, 16:45 एवढा वेळ लागणार आहे, आणि असा पर्याय कुठं आहे ते बघूयात। तर आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी पर्याय दिसतो, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी। यानंतर पाहूया 52 उदाहरण। रात्री 3:04 ही वेळ अशी लिहिली जाते, आता खाली पर्याय दिलेत, कधीची वेळ सांगितली आपल्याला, रात्री 3:04 हे पहा 4 मिनिट, ही वेळ कशी लिहिली जाईल असं आपल्याला विचारलं आहे। तर पहा 3 वाजून म्हणून 3 तर लिहिलं जाईल आणि मिनिटे 4, हे बघा 4 मिनिट 4 नुसतं लिहून चालणार नाही, तर 0:04 असं लिहावं लागेल। परंतु आता हे कधीचे आहेत, रात्री म्हटलं आहे म्हणून लक्षात घ्या, PM लिहितात लगेच, पण रात्री म्हणजे कधी, पहाटे, आणि पहाटे नीट पहा, पहाटे म्हणजे आपण काय लिहिणार, म्हणजे सकाळचं आहे ना ते, मग PM नाही लिहिणार, AM, मग असं 3:04 AM म्हणजे सकाळ, आहे की नाही, रात्रीच्या 12 नंतरची वेळ, मग कुठं आहे असा पर्याय क्रमांक D मध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक D, आलं लक्षात। यानंतर पाहूया 53 उदाहरण काय। 10 फेब्रुवारी 2020 सोमवार होता, तर 2020 साली 1 एप्रिलला कोणता वार असेल, हे पहा आपल्याला दिलेला वार कधीचा आहे, 10 फेब्रुवारी 2020 ला वार कोणता दिलेला आहे, सोमवार, आणि विचारलेला कधी आहे, तर पहा 1 एप्रिल 2020 वार कोणता ते विचारलेला आहे। आपण मी सांगितल्याप्रमाणे अगोदर काय करणार, फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल
अशी महिन्यांची नावं लिहून घ्यावी लागतील आपल्याला. त्यानंतर प्रत्येक महिन्यातील दिवसांची संख्या आणि मध्ये काय सांगितलं आहे त्या पद्धतीने हे पहा. फेब्रुवारी महिना 2020 लीप वर्ष आहे बरोबर, म्हणून 29 दिवसाचा, 29 दिलेली तारीख वजा करा 10, 29 10 तर 19 दिवस लिहायचे फेब्रुवारीचे. आता मार्च 31 दिवसांचा महिना आहे पण 31 लिहायचंच नाही. हे पहा 31 दिवसाचा महिना असला की 3 लिहायचं, मध्ये येत असल्यास बरं का, हा वरचा महिना आणि हा शेवटचा, पहिला आणि शेवटच्यामध्ये जेवढे पण महिने येतील, 31 तारखेचा महिना असेल तर 3, 30चा असेल तर 2, 29चा असेल तर 1 आणि 28चा असेल तर काहीच नाही. मग इथं 31चा आहे म्हणून 3, आणि एप्रिलची किती तारीख पाहिजे, 1, जी तारीख तेवढेच दिवस लिहायचे. यांची बेरीज करा, 9 3 12 1 13 3, हातचाला 1 2 23 झाले. आता आपल्याला या 23 पाहावं लागेल, तर नीट लक्ष द्या. या 23 दिवसांना 23 जे दिवस आले त्याला 7 भागायचं. 7 भागल्यावर काय येणार आहे, 7 3 21, 7 3 21. बाकी किती उरली ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. इथं मात्र बाकी किती उरली, 2, आणि मग 2 वारानं पुढं जायचं, 2 वाराने पुढे. मग आता पुढे कोणता वार होता दिलेला, सोमवार. मग एक वार मंगळवार आणि त्याच्या पुढचा वार बुधवार. मग असं पर्यायामध्ये बुधवार 2 वाराने पुढे म्हटल्यावर दुसरा वार हा बुधवार. मग बुधवार कुठे आहे ते पाहावं लागेल आपल्याला, तर पर्याय क्रमांक सीमध्ये आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक सी. यानंतर 54 उदाहरण पहा. एका व्यक्तीने एकंदर प्रवासाचा 1 अंशेद 4 भाग रेल्वेने, 3 अंशेद 8 भाग बसने, 5 अंशेद 16 भाग सायकलने व उरलेला 15 किमी प्रवास कारने केला तर प्रवासाचे एकंदर अंतर किती, असं विचारलेलं आहे. म्हणजे एकूण अंतर काढायचं आहे आपल्याला. पहिलं दिलेलं आहे कशाचं, रेल्वे. नीट पहा, रेल्वेने किती प्रवास केला त्याने, तर 1 अंशेद 4 भाग. त्यानंतर बसने किती प्रवास केला, तर 3 अंश प्रवासाचा 1 अंशेद 4 भाग रेल्वेने, 3 अंशेद 8 भाग बसने, आणि त्यानंतर बघा 5 अंशेद 6 भाग सायकलने. म्हणजे सायकलने सुद्धा त्यानं प्रवास केलेला आहे. किती प्रवास केला, तर 5 अंशेद 16, आणि उरलेला प्रवास, उरलेला तो मात्र पूर्णांकात न देता त्यानं काय केलेला आहे, उरलेला प्रवास जो 15 किमीचा होता तो मात्र कारने केलेला आहे. कशाने केलेला आहे, 15 किमी प्रवास कारने केला. म्हणजे हा 15 किमी जो उरलेला आहे तो प्रवास त्यानं कारने केलेला आहे. तर आपल्याला विचारलं एकूण किती प्रवास केला, एकंदर अंतर म्हणजे एकूण किती प्रवास, तर काय करावं लागेल आपल्याला, हा उरलेला प्रवास आहे म्हणजे ह्या 3 इंची अगोदर बेरीज करावी लागेल. पण बेरीज करण्यासाठी आपण सुरुवातीलाच काय करायचं, या ठिकाणी छेद समान करायचे. तर पहा 4 8 आणि 16 यांचा सगळ्यांचा छेद 16 करूया. मग याचा छेद काय होईल, 4 गुणावं लागेल, म्हणजे 4 अंशेद 4 चौक 16. इथं पहा याचा आपण 16 बनवायचं, 2 गुणावं लागेल, 3 2 6 आणि 8 2 16. आणि त्यानंतर याचा तर ऑलरेडी 16 आहेच, 5 अंशेद 16 आहे. मग सर्वांचा छेद 16 झाला. आता या सर्वांची बेरीज करूया, म्हणजे रेल्वे बस आणि सायकलने मिळून तिन्ही वाहनांनी मिळून केलेला प्रवास येईल. 4 अंशेद 16 अधिक 6 अंशेद 16 अधिक 5 अंशेद 16 यांची बेरीज काय येणार आहे, छेद समान आहे म्हणून एकच वेळा, आणि 6 4 10 5 15 अंशेद 16 हा एकत्रित प्रवास या तिन्ही वाहनांनी मिळून केला. आलं लक्षात, मग जर 16 भागापैकी 15 भाग कशानं प्रवास केलेला आहे या तिन्ही वाहनांनी, तर 16 भागापैकी शिल्लक किती भाग राहिला, म्हणजे शिल्लक भाग किती आहे, फक्त 1 बरोबर. म्हणजे 1 अंशेद 16 हा शिल्लक कारने केलेला प्रवास आहे, कारने. आलं लक्षात, मग 1 भाग आणि तो दिला आहे आपल्याला, म्हणून 1 भाग बरोबर किती आहे, 15 किमी. लक्षात घ्या, असं उदाहरण आलं तर चुकू नका. 15 किमी तर आपल्याला विचारलं का, एकंदर, एकंदर म्हणजे खाली छेद किती आहे, 16, म्हणजे 16 गुणावं लागेल, म्हणजेच एकूण प्रवास बरोबर
एक नहीं आता इत 15 गुणिले काय करावं लागेल 16, तर 16 85 8 4 8 16 1 16 8 8 24 म्हणजे 240 किमी प्रवास एकूण आहे. आलं लक्षात? मग असं 240 तुम्हाला कुठं दिसतं आहे पर्यायामध्ये आहे का कुठं? तर निश्चितपणे आपल्याला पर्याय बीमध्ये 240 किलोमीटर दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 55वा प्रश्न. 3 6 9 15 24 टिंबटिंब या मालिकेतील पुढील पद आहे, म्हणजे हे पद ओळीने दिलेले आहेत. पहा, नीट लक्ष द्या. 3 नंतर 6 नंतर 9 नंतर 15 त्यानंतर 24 आणि आता काय असेल पुढचं पद, या ठिकाणी काय येणार आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर काय करावं लागेल? तर आपल्याला सुरुवातीला विचार करताना 3 1 3 3 2 6 3 3 9 वाटतं, पण 3 4 12 नाही, 3 5 15 आहे, 3 6 18 नाही, 3 7 21 नाही, अशा पद्धतीनं मग ते व्यवस्थित होत नाही. तर काय आहे? तर या दोघांची बेरीज नीट पहा काय आली रे, 9, म्हणून हे तिसरं पद घेतलं. आता या दोघांची बेरीज 9 6 15 म्हणून हे घेतलं. आता या दोघांची बेरीज काय आली, 9 आणि 15 24. आता काय राहील मग? या दोघांची बेरीज म्हणजे 15 आणि 24 यांची बेरीज. तर काय येणार आहे? 5 आणि 4 9 2 आणि 1 3 39 म्हणजे पुढील पद काय असणार आहे, 39. या ठिकाणी 39 येणार आहे. आणि मग हे 39 कुठं आहे पहा, तर पर्याय क्रमांक बीमध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 56वा प्रश्न. 115% म्हणजे आहेत. तर आता 115% आपल्याला दिलेलं आहे पर्यायामध्ये, ज्या पद्धतीनं दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागेल. 115% म्हटलं अगोदर आपण याला अपूर्णांकामध्ये लिहूयात. 115 अंश छेद 100 इथपर्यंत कुणाची काय अडचण नाही. आता असं तर नाही मग याला आपल्याला एकतर दशांशमध्ये किंवा अपूर्णांकात, अगोदर अपूर्णांकात करूयात. तर अपूर्णांकात केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एकतर याला 10 घालून तर करावं लागेल. 10 राहील काही तर कटवताना, 0 कटवलं तर 10 तर राहणार नाही. मग आपलं जे उत्तर आणायचं आहे त्यानुसार आपण याला दशांशमध्ये करायचं म्हटलं तर दशांशमध्ये करून बघू शकतो किंवा अपूर्णांकात करू शकतो. मग तर आपण सुरुवातीला याला संक्षिप्त रूप देऊयात, 5 ने भाग घालूयात. 5 1 5 5 2 10 एक उरलं, 5 3 15 आणि 5 2 10 आणि 0 मग 23 अंश छेद 20 आला. आता याला मात्र संक्षिप्त रूप जात नाही, पण 20 छेद असणारा पूर्णांकित आपल्याला आहे, म्हणून आपण याला पूर्णांकित अपूर्णांकात रूपांतर करू. 20 1 20 उरले 3, म्हणून अंशस्थानी 3 आणि छेदस्थानी 20. 1 3 0.3 20 असं कुठं आहे का पाहूयात, तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पण काही जणांना वाटेल सर तुम्ही असंच का केलं की दशांशमध्ये का केलं नाही, तर नीट लक्षात घ्या. मी जर 115 दशांशमध्ये जरी केलं असतं, 115 अंश छेद 100 तर दशांश चिन्ह डायरेक्ट 2 सरकलं असतं, 1 दशांश चिन्ह 1 5 आलं असतं. परंतु असं उत्तर आहे का इथं? इथं 11 दशांश चिन्ह 5 आहे, इथं 0 दशांश चिन्ह 1 5 आहे, आणि इथं 10 तर कधी येऊ शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर बघा 1 3 0.20 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे. यानंतर पाहूयात 57वा प्रश्न काय. गुरुवार या ठिकाणी अगोदर वाचतो प्रश्न. एका व्यापाऱ्याने 5 दिवसात किती किलो कांदे विकले ते चित्रालय दाखवत आहे. यावरून शुक्रवार व सोमवारची सरासरी विक्री शनिवार व रविवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे ते काढायचं आहे आपल्याला. प्रमाण चित्रालेख दिला की प्रथम प्रमाण पाहायचं. 1 फुली बरोबर काय आहे, 100 किलोग्रॅम. मग यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कुठलं कुठलं विचारलेलं आहे. शुक्रवार कोणत्या कोणत्या वारांचं, शुक्रवार व सोमवारची सरासरी विक्री. तर पहा, शुक्रवार आणि सोमवार काय आहे ते बघू आपण. शुक्रवार व सोमवार, तर शुक्रवारचे आहेत 3 फुले म्हणजे 300 बरोबर, आणि सोमवारचे 2 म्हणजे 200. या दोन्हीची एकूण विक्री किती झाली, 500 किलोग्रॅम
500 किलोग्राम। आता सरासरी कशी काढणार आहे, 500 ला 2 वार आहेत म्हणून 2 ने भागणार, म्हणजे सरासरी बरोबर 500 भागिले 2, जर भागलं तर किती येणार, 250 किलोग्राम। आलं लक्षात? आता त्यानंतर काय सांगितलंय पाहूया। शुक्रवार व सोमवारची सरासरी विक्री शनिवार व रविवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कमी अथवा जास्त आहे। शनिवार आणि रविवार हे दोन वार, शनिवारी किती झालेले आहे पहा, शनिवार 1 2 3 4 5 5 म्हणजे 500, आणि रविवार 1 2 3 4 5 6 6 म्हणजे 600। या दोन्हींची बेरीज केली तर 1100 1100 एकूण झाली। आता सरासरी काढायची म्हणजे त्याला 2 भागावं लागणार, म्हणजे 1100 ला 2 भागलं तर काय येणार आहे, 550। आणि 550 किलोग्रॅम आल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ द्या की आपल्याला विचारलं आहे कितीने कमी अथवा जास्त। आता ह्यांची सरासरी विक्री पहिलीची कशी आहे, नक्कीच कमी आहे। आता कितीने कमी आहे म्हटलं आहे, कितीने कमी अथवा जास्त आहे म्हणजे यांची वजाबाकी करावी लागणार आपल्याला, म्हणजेच पा 550 मधून 250 वजा करावं लागेल, आणि मग 0 0 3 मग 300 ने कशी आहे, कमी आहे। मग कमी असा कुठं आहे पर्याय, तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी। आलं लक्षात? यानंतर 58वा प्रश्न आहे, 1200 च्या 12% याचा दशमांश सममूल्य आहे, सममूल्यक म्हणजे सममूल्य अपूर्णांक दशांशमध्ये दशमान सांगितलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने सोडवावं लागेल। तर 1200 म्हणजेच 1200 च्या 12% म्हणजे 12 ÷ 100 चे म्हणजे गुणिले पुन्हा 12% म्हणजे 12 ÷ 100 अलग लक्षात तुमच्या। आता काय करावं लागेल आपल्याला, तर 2 0 कुठलेही काटले तरी चालेल आपल्याला, हे कटले हे कटले, सॉरी खालचे खालचे कटवणार का, हे आणि हे कटले, याच्या खाली एक आहे, मग 100 राहिलं शिल्लक आहे की नाही, म्हणजे काय राहिलं शिल्लक, 12 ÷ 12 ÷ 12 ÷ काय राहणार आहे, 100। हे 100 का कटवायचं नाही, कारण आपल्याला दशांश चिन्ह पुन्हा सरकवणं सोपं जातं म्हणून 100 कटवायचं नाही। आता बघा 12 ÷ 12 हे तर तुम्हाला माहीत आहे 144 ÷ 12 ÷ 100 हे राहणार आहे। आता 12 144 आणि 12 यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला, 12 ÷ 48 ÷ 4 ÷ 48 ÷ 4 ÷ 52 ÷ 4 ÷ 12 ÷ 12 ÷ 17 मग काय आलं, तर 1728 ÷ 100। आता दशांश चिन्ह काय होणार आहे, 2 ने सरकणार इथं आहे ते इथं, म्हणजे काय येणार आहे, 17 ÷ 28 मग असं उत्तर कुठं आहे पर्यायामध्ये पाहूयात आपण, तर पर्याय क्रमांक डीमध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी। यानंतर पाहूयात 59वं उदाहरण, एक वस्तू 600 रुपयांना विकली आणि तोटा झाला, जर ती वस्तू 1350 रुपयाला विकली असती तर तोट्याच्या 64 नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे। हे पहा, वस्तूची आपल्याला विक्री किंमत दिली, जर विक्री किती 600 रुपये असेल तर काय होतो म्हटलं आहे, तोटा, बरोबर। आणि जर तीच वस्तू जर 1350 विकली, म्हणजे आणखी विक्री किंमतच दिलेली आहे आपल्याला, बरोबर, तर काय होतो असं सांगितलेलं आहे, नफा तर होतो, पण कसा नफा होतो, बघा तोट्या विकली तर तोट्याच्या 64 नफा होतो, समजा आपण तोटा 1 पट, आता एक्स मानण्यापैकी एक एक्स मानण्यापेक्षा नुसतं 1 माना, आणि नफा काय होतो, जर 1350 विकली तर नफ्याच्या 4 तोट्याच्या 64 नफा, म्हणजे 1 ÷ 4 = 4 नफा होतो। या दोन्हीतला डिफरन जर बघितला आपण, दोन्हीची बेरीज, होणारा तोटा प्लस होणारा नफा,
यांची बेरीज जर केली आपण एक अधिक चार बरोबर पाच, पाच भाग झाले, समान पाच भाग होणार आहेत, तोट्याचा एक भाग आणि नफ्याचे चार भाग, असे एकूण पाच समान भाग होतात। आणि म्हणून आपल्याला आता लक्षात येईल की या दोन विक्रीतील तफावत काढूयात, फरक काढूयात, अंतर काढूयात, म्हणजे 1350 वजा 600 तर काय येणार आहे, 0.5 आणि 6 किती 13 6 7 13 म्हणजे 750 रुपये हे फरक आहे। आता हा जो फरक आहे तो पाच भागात विभागावा लागेल, कारण ते पाच समान भाग होणार आहेत त्याचे, कारण याच्यापेक्षा जी किंमत वाढलेली आहे ती पाच समान भागात विभागली जाईल, म्हणजे एक भाग बरोबर काढता येईल। म्हणजे पा आपल्याला एक भाग काढताना काय करावं लागेल, तर एक भाग काढताना एकूण जे तफावत आहे 750 त्याला पाचनं भागावं लागेल, म्हणजे पाच, पाचनं भागल्यानंतर नीट पा, पाच एक पाच उरले दोन, झाले 25, पाचा पाचा 25 आणि 0, म्हणजे एक भाग म्हणजे किती रुपये आहे रे, 150 रुपये। तर आपल्याला विचारलं त्या वस्तूची खरेदी किंमत किती, हे पा विक्री होती इथं, लक्षात घ्या विक्री, आणि त्यावेळी तोटा झाला, किती भाग तोटा झाला, एक भाग, एक भाग म्हणजे किती तोटा झाला, 150, म्हणजे खरेदी किंमत जास्तच असणार की नाही तोटा होतो म्हटल्यानंतर, म्हणून खरेदी काय येणार, जी विक्री आहे 600 त्याच्यामध्ये झालेला तोटा मिळवावा लागेल आपल्याला 150 बरोबर, म्हणजे 750 रुपये त्या वस्तूची कसली किंमत येणार आहे, खरेदी किंमत। आणि असं कुठं आहे पर्यायामध्ये आपण पाहूयात, 750 तर पर्याय क्रमांक बीमध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर पाहूया शेवटचं उदाहरण, 15 सेमी बाजू असलेले दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले आहेत, त्यामुळे तयार झालेल्या घनाकृतीचे घनफळ आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी। हे पहा आपल्याला काय दिलेलं आहे, 15 सेमी बाजू असलेले दोन घनाकृती चौरसाकृती ठोकळे, घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे तयार झालेल्या घनाकृतीचे घनफळ आहे। तर आपण अगोदर एक जी घन आहे 15 सेमी बाजू असलेला त्याचे घनफळ काढू, घनाचे घनफळ बरोबर। हे पहा तुम्हाला घनाचे घनफळचं सूत्र माहीत आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, असं इष्टिकाची तिचं असणार, पण घन म्हणल्यावर सगळ्याच बाजू सारखे आहेत, म्हणजे बाजूचा घन, बाजू किती आहे 15, 15चा घन म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले 15। आता हे सोडवायचं म्हटल्यानंतर 15 गुणिले 15 225 गुणिले 15 बरोबर, मग आता आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावं लागेल, 15 5 75 47 7 15 2 30 आणि 7 37 43 15 2 30 आणि 3 33 घन सेमी असं लिहितात, किंवा हेच सेमीचा घन पण वाचताना घन सेमीच म्हणतात। आता हे झालं एकाच घनाचे झाले, पण असे किती जोडलेत, दोन जोडलेत, मग त्याच्या दुप्पटच होणार ना, म्हणजे काय होईल ते एकूण घनफळ बरोबर हे 3375 हे एका ठोकळ्याचं आहे, असे दोन ठोकळे जोडलेत म्हणून गुणिले दोन। तर यांचा जर गुणाकार केला आपण तर 5 2 10 हाचा 1 7 2 14 1 15 हाचाला 1 3 2 6 आणि 1 7 हाचाला काहीच नाही 3 2 6 आणि घन सेमी एवढं घनफळ असेल। असं सेंटीमीटरचा घन लिहिलं तरी एकच, असं मग पर्यायामध्ये आपल्याला पाहावं लागेल। तर असं पर्यायामध्ये कुठं आहे रे, 6750 घन सेमी पर्याय क्रमांक डीमध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी। अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आणखी 10 महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची असणारी उदाहरणं पाहिलेली आहेत, समजले असतील, धन्यवाद।